आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जनवाड प्राथमिक कृषी संघाची लवकरच स्वमालकीची इमारत, उदयकुमार पाटील कृषीपतीं संघाची 90वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न. गेल्या अनेक वर्षांपासून सभासद संघाची स्वमालकीची इमारत व्हावी म्हणून मागणी करत आहेत. या मागणीप्रमाणे 29 लाख रुपये इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध आहे. 50 लाखापर्यंत इमारत निधी उपलब्ध करीत जनवाड सारख्या ग्रामीण भागात कृषी संघाची सुसज्जित व सर्व सोयींनी युक्त स्वमालकीची इमारत बांधण्यात येणार असल्याचे कृषी संघाचे विद्यमान अध्यक्ष उदयकुमार पाटील यांनी सांगितले. जनवाड येथे प्राथमिक कृषीपतीन सहकारी संघाची 90वी वार्षिक सर्वसाधारण सभा निवृत्त शिक्षक बाबू घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली रामगोंडा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळीमेळीत पार पडली. प्रारंभी अहवाल सालात मयत झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करत दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मुख्य कार्यनिर्वाहक बी मगदूम यांनी नफा व अंदाजपत्रकाचे वाचन केले. विविध विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार संघाच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी हलसिद साखर कारखान्याचे संचालक रामगोंडा पाटील, बाबू घाटगे, सनातन मगदूम, रामचंद्र मोकाशी, सुभाष पाटील, पिरगोंडा मगदूम, मल्लू मुधाळे, श्रीकांत मडिवाळ, ज्योतिबा मोकाशी, अनगौड पाटील, चंद्रकांत सदलगे, अनिल जागडे, शशिकांत मगदूम, कालीचरण पांडव, ललित पाटील, सुजाता पुजारी, आप्पासाहेब मगदूम, बाळासाहेब पाटील, आप्पासाहेब मानके, बाबू घाटगे, नंदकुमार जागडे, अवर्ण पुजारी, एस आर यांच्यासह अन्य उपस्थित होते. महानकार न्यूजसाठी जनवाडहून शिवाजी भोरे. तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात आहे आणि आता आमच्याकडे बॅलन्स प्रमाणे 30 लाख बिल्डिंग फंड आहे. 30 लाख मध्ये बिल्डिंग होणं मेन आताच्या ह्या तुलनेत पेरलं शक्य नाही आहे. आमचं मॅनेजिंग बोर्डच एक इच्छा आहे की 50-60 लाखचं बजेट धरून आम्ही जाऊ. वाचन केला त्यामध्ये 75,000 रुपये तरतूद केली पुढील वर्षासाठी आणि प्रत्यक्षात खर्च झाला किती 46,000 रुपये. म्हणजे तुम्ही 75,000 प्लॅन करता आणि 46,000 रुपये खर्च करता, याचा अर्थ किती तुम्ही त्याच्यामध्ये थोडीशी काटछाट काटछाट करून सोसायटीचे पैसे वाचवता हे याच्यावरून आपल्याला राहिलेला नफा 11,05,182 रुपये 36 पैसे. धर्मादाय निधी 5%, 55,259. जाहिरात निधी 5%, 55,259. बुडीत कर्ज निधी 10%, 110,518 रुपये. बुडीत इमारत निधी 10%, 110,518 रुपये. दर समानीकरण निधी 5%, 55,259. नोकर मानधन निधी 5%, 55,259. नोकर कल्याण निधी 5%, 55,259. सभासद कल्याण निधी 5%, 55,259.